सोलापूर शहरातील कोरोनाबाधित दोन रुग्णांच्या संपर्कात असलेल्या 42 व्यक्तींचे अहवाल आज प्राप्त झालेले आहेत. यापैकी 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत तर 32 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या 10 व्यक्तींपैकी एक व्यक्ती मृत पावलेल्या रुग्णाशी संबंधित आहेत. उर्वरित 9 व्यक्ती सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील आहेत. उपरोक्त सर्व 9 व्यक्ती पाछापेठ परिसरातील आहेत. सोलापूर शहरामध्ये आजपर्यंत 12 रुग्ण कोरोना विषाणूने बाधित आहेत. त्यापैकी 1 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. उर्वरित 11 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूरवासियांना माझे आवाहन आहे की त्यांनी घरातच राहावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे व जिल्हा प्रशासनास व महानगरपालिकेस सहकार्य करावं.